बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कडिले हे विजयी झाले आहेत. तर कडिले यांना 10 मतं तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना 9 मतं मिळाली आहेत. तसंच 1 मत हे बाद ठरवण्यात आले. जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे पिता पुत्राची खेळी ही यशस्वी झाल्यानं अजित पवार यांना नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा दणका बसल्याची सर्वत्र चर्चा आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत साहेबराव. काय सविस्तर माहिती अजितदादांना दणका. राज्यामध्ये अग्रगण्य असलेली अहमदनगर जिल्हा बँक जी आहे त्या बँकेमध्ये काल अजित पवार यांनी मॅरेथॉन बैठक घेतली होती. मुळा म्हणजे महाविकास आघाडीचं बँकेमध्ये बहुमत असताना सुद्धा भाजपाचे माजी आमदार जे आहेत शिवाजीराव कडले हे अध्यक्षपद आलेले आहेत. याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री जे आहेत आणि ते त्यांचे मुलगा सुजय विखे पाटील खासदार या दोघांची खेळी जी आहे पुन्हा एकदा अहमदनगरच्या राजकारणामध्ये विखे पॅटर्नच चालतो हे सिद्ध झालेले आहे. कारण ज्या ठिकाणी त्यांचं एक मत बाद झालं त्यानंतर काळामध्ये जे 10 मतं ही राष्ट्रवादीच्या आघाडीच्या अध्यक्षपदाला मिळायला पाहिजे पण ती न मिळता ती भाजपाला मिळाली त्यामुळं शिवाजीराव कडले यांचा विजय आलेला आहे. यानिमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते जे आहेत ते अजित पवार यांनी काल दिवसभर अहमदनगरमध्ये मोठी बैठक घेतली होती. त्यांना ती अपेक्षा होती की या पदामध्ये त्यांचा अध्यक्षपदी वर्णी लागत एनसीपीचे चंद्रशेखर घुले यांचा, परंतु ह्या सगळ्या खेळीला त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी हाणून पाडलेला आहे. बर, नक्कीच धन्यवाद साहेबराव या सविस्तर माहितीसाठी. वळत पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये तालमीमध्ये सराव करताना पैलवान स्वप्नील पादाळे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. पुण्यातील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनामध्ये सराव करताना त्यांचा मृत्यू झालाय. तर कुस्तीच्या मैदानामध्ये सपाट्या मारत असताना हृदयविकाराचा त्यांना तीव्र झटका आला आणि त्यामुळं लाल मातीमध्ये स्वप्नीलनं अखेरचा श्वास घेतलाय. दरम्यान रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्याआधी स्वप्नीलचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव. वैभव, पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय, काय सविस्तर माहिती? स्वप्नील पाडाळे असं या 31 वर्षाच्या पैलवानाचं नाव आहे. पुण्यातल्या मारुंजीमध्ये तो तालमीमध्ये रोज तयारी करायचा. आज सकाळीही तशाच पद्धतीने तयारी करत असताना सपाट्या मारत असताना अचानक त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आहे झटका आला आणि त्याच्यामध्येच त्याच्या जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राच्या प्रमुखांकडून देण्यात आली आहे. आणि राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्र चॅम्पियनशिप जिंकलेला हा पहिलवान होता, त्यामुळे कुस्तीच्या सगळ्याच पहिलवानांमध्ये शोक काळजी आहे ती पसरली. नक्कीच धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये बचत गटाचा मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्यानं 4 ते 5 महिला जखमी झाल्यात. तर शहापूरमध्ये ठाणे जिल्हा परिषदेकडून महिला बचत गटांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा कार्यक्रम सुरू असतानाच वादळी वाऱ्यामुळे मंडपाचा एक भाग खाली कोसळला. या कार्यक्रमाला उपस्थित 4 ते 5 महिला जखमी झाल्यात. शिवाय बचत गटाच्या काही स्टॉल्सचं सुद्धा या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये बचत गटाचा मंडप कोसळल्याची घटना ती आपण दृश्य बघतोय. यामुळे महिलांच्या स्टॉल्सचंही नुकसान झालंय, सोबतच 4 ते 5 महिला या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सामूहिक बलात्काराची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्याच्या रागातून आरोपींनी पीडित मुलीवरती खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. दोन तरुणांनी मुलीवरती धारदार शस्त्रानं वार केलाय. विशेष म्हणजे आरोपींनी तरुणीवरती बलात्कार केला होता. तरुणीनं पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीचा राग धरून तिच्यावरती हा हल्ला करण्यात आलाय. पीडित मुलगी 12वीचा पेपर देऊन घरी परतत असताना तिच्यावरती नराधमांनी हा बलात्कार केला होता आणि आता या प्रकरणी अक्षय माने आणि नामदेव दळवी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्राचा 2022-23 आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. या पाहणी अहवालामध्ये राज्य अर्थव्यवस्थेत 6.8% वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0% वाढ होणं अपेक्षित आहे. तसंच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात 10.2% वाढीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचसोबत उद्योग क्षेत्रात 6.1% वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4% वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली.
तर काय सांगतो राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्याच्या आर्थिक विकास दरामध्ये 6.8% वाढ झाली आहे. तर कृषी क्षेत्राचा विकास दर हा 10.2% आहे. उद्योग क्षेत्राचा विकास दर हा 6.1% एवढा आहे. तर सेवा क्षेत्राचा विकास दर 6.4%. तर 1,10,00,000 शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ झालाय. सोबतच 7,133 कोटींची शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर जनआरोग्य योजनेअंतर्गत 6,25,000 नागरिकांवरती उपचार करण्यात आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ असं म्हटल्यामुळे राऊत यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीशीला अखेर आज संजय राऊतांनी उत्तर दिले. हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो, त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. हे वक्तव्य विधिमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं होतं असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय. तसंच माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून मी केलेलं वक्तव्य हे तुम्ही तपासून पाहावं असं सुद्धा राऊतांनी आपल्या उत्तरात म्हटलंय. महत्वाची बातमी, महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे. तर अजित पवार यांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सोबतच अंबादास दानवे, सुभाष देसाई, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि बंटी सतेश पाटील हे अनेक नेते उपस्थित आहेत. आमदार बच्चू कडू यांना नाशिक आणि जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली. 24 जुलै 2017 सरकारी कामामध्ये अडथळा आणत बच्चू कडू तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावरती धावून गेले होते. शिवीगाळ करत कडू यांनी अभिषेक कृष्णा यांच्यावरती हात उगारल्याचा आरोप होता. पोलिसांनी बच्चू कडूंना ताब्यात घेतलंय. दरम्यान बच्चू कडूंनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी आता अर्ज दाखल केलाय. तर अधिक 1 वर्षाची केली आणि 5,000 रुपये दंड दिला. पण या सजेच्या अपेक्षा दुःखापेक्षा दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं याचा आनंद आहे. त्या आंदोलनातूनच दिव्यांग मंत्रालय दिव्यांग बांधवासाठी निर्माण झालेलं आहे. मी न्यायालयाचा आदर करतो, याच्या विरोधात आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. पण एक दुःख असं आहे का ज्यांनी 2-2 वर्ष खर्च केला आणि निधी त्याला मात्र 1 वर्षी सजा नाही झाली. आम्हाला इतक्या दूर येऊन त्या दिव्यांगासाठी आंदोलन का करावं लागलं याची तपासणी होत नाही. सामान्य माणसाचा अधिकार नावाचा कायदा आहे, त्यामध्ये एखाद्या सामान्य माणसानं जर पत्र दिलं तर 7 दिवसात त्याला उत्तर दिलं पाहिजे असा कायदा असताना त्याचं सर्रास रोज त्या कायदा मोडल्या जातं. त्याच्या विरोधात मात्र कुठलीही कारवाई होताना दिसत नाही, हे दुःख आहे. आम्ही न्यायालयाचा मान सन्मान ठेवतो आणि याच्या विरोधात आम्ही अपीलमध्ये जाऊ. भारतीय पक्षासोबत निवडणूक लढवल्या मात्र सत्तेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली ती संधी साधूपणा नाही का अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे. राऊत हे कोंबड्याप्रमाणे आपल्या मालकाला खुश करण्यासाठी दररोज उठून प्रतिक्रिया देत असतात अशी टीका सुद्धा त्यांनी केली. मला इथं आश्चर्य वाटलं काल भाषणामध्ये की संधी साधू लोक बाजूला गेली. म्हणजे ज्यांनी भारतीय जनता पक्षावर निवडणुका लढवल्या त्यांनी मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला आपली शिवसेना बांधून टाकली डावणीला. म्हणजे ते संधी साधू म्हणा तो नाही आहे, ते पुण्याचं काम तुम्ही केल्या सुमार म्हणायचं का? म्हणजे तुम्ही संधी साधू म्हणा कोण करत आहे? मला वाटतं ही आता भाषणाची भाषणातून अशा प्रकारे आपल्या स्वतःवरच शिंतोडे उडवण्याचं काम ते करत आहेत. संजय राऊतांबद्दल काय प्रतिक्रिया देणार? एक नोकर माणूस येतो सामन्यामध्ये काम करणारा, जसा रोज सकाळी कोंबडा आवरतो उठल्यावर तसं तो त्याचं कामच आहे. मालकाला खुश मालकर उठवायचं, मालकाला सावध करायचं. मला वाटतं ते सध्या त्या भूमिकेत आहे, त्यामुळे त्यांनी काय बोलावं काय बडबड करावी. राज्यातली जनता आता आहे त्यांची दखल घेत नाही, त्या दखल पात्र सध्या ते पात्र झालेलं आहे राज्यामध्ये. विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा विरोधकांनी केली आहे. तर मुख्यमंत्री रंग खेळत असताना शेतकऱ्यांचा बेरंग झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
अक्षरशः ह्या पावसाने गारपिटीने पीक भुईसपाट झाली, विजा लावून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मेंढ्या त्या देखील मृत्युमुखी पडल्या, काही त्यांच्या पाळीव प्राण्यांना देखील ह्याच्यामध्ये फटका बसलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती पाहता अक्षरशः शेतकरी स्वतःला मारून घेतोय। भाजीपाल्याचं नुकसान झालं, कोथिंबीर तर फुकटच विकायला लागलेली आहे, एवढं प्रचंड नुकसान झालंय अध्यक्ष महोदय की आपण ते इमॅजिन करू शकत नाही। त्या संदर्भामध्ये सरकारनी व तातडीनं सरकार काय त्याच्यामध्ये मदत करणार आहे, त्याच्यातून केंद्र सरकारची टीम तातडीनं बोलवणार का? माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना मी शेतकऱ्यांची लाईन कापत नाही। मी नागपूर विभागात 9,957 शेतकऱ्यांची शेतीच्या पंपाची लाईन कापली गेली। कापसाचा आम्ही कांद्याची खरेदी करतोय ही माहिती दिली, अजूनही कांदा खरेदी झाला नाही अध्यक्ष महाराज। कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडलेला अध्यक्ष महाराज, त्याला उलटे रोग लागतात आणि सगळं कामकाज बाजूला सारून या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सरकारने निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे अध्यक्ष महाराज। ज्या वेळेला अख्खं जग होळी खेळत होतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाची होळी झाली, रंग खेळत होतो त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाचा बेरंग झाला अध्यक्ष महोदय। चक्क गाव सुद्धा ह्या आमच्या नाशिक जिल्ह्याचा विकायला काढला शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय। कांदा गेला आणि मका गेला, सगळं गहू द्राक्ष ना अध्यक्ष महोदय, ते द्राक्षाचे बाग उखडले गेले, त्या आता 5 वर्ष आता जेव्हा शेतकरी अडचणीत गेला। गुजरात सारख्या राज्यानं 350 कोटी रुपये कांद्याला अनुदान दिलं, त्याच्यापेक्षा जास्त कांदा आपल्याकडे पिकतो। अजूनही नाफेड जे आहे हे मार्केटमध्ये उतरत नाहीयेत, बाहेरच्या बाहेर कांदा खरेदी करतात, शेतकऱ्यांच्या महिला तोंड बडून घेत आहेत, रडतायत अध्यक्ष महोदय। आणि अशा वेळेला मला असं वाटतं की या ताबडतोब याच्यावर काय आपण करणार आहोत, सरकार करणार आहे काय, कारवाई करणार आहे हे सरकारनं सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय। राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ माजवल्याप्रश्नी सभागृहात विरोधक आक्रमक झाले होते। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीची संपूर्ण माहिती मागवली असून पंचनामे सुरू असल्याचं सभागृहात सांगितलं। एकूण 8 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 13,729 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात कालच रात्री सर्व आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले। अध्यक्ष महोदय, अधिकची माहिती घेणं चाललंय, पण आतापर्यंत आलेल्या माहितीच्या संदर्भात तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल। ऐका, एवढी घाई कशाला करता? मग आता मला बोलावं लागेल की मागच्या काळामध्ये जेव्हा चक्रीवाद आलं त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाही, कशाला पॉलिटिकल बोलायला होता, कशाला राजकीय बोलायला होता? राजकीय विषय नाही हा, हा विषय हा शेतकऱ्यांचा विषय, शेतकऱ्यांचा विषय, याच्यावर का राजकारण करता? या विषयावर राजकारण करू नका। 2 दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं तोंडचं पाणी पळालं असून 8 जिल्ह्यांमध्ये सुमारे 13,729 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यामध्ये उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचं क्षेत्र जास्त आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत। विभागीय कृषी सहसंचालकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसानं उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतीचं नुकसान झाल्याची माहिती हाती येते। पंचनाम्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा हाती येईल, सोबतच नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे अनेक नुकसानीची तीव्रता जास्त वर्तवण्यात आली आहे। सोबतच विदर्भ आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। तर या अवकाळी पावसाचा फटका आपण कुठे कुठे बसलाय ते बघूयात। 8 जिल्ह्यांमध्ये सुमारे 13,729 हेक्टरचं नुकसान झालंय। पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड, जव्हार या तालुक्यांना फटका बसलाय, सोबतच 760 हेक्टरवरती याचा फटका बसलाय। आंबा, काजू या पिकांचं नुकसान झालंय। त्यानंतर नाशिकमध्ये कळवण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड या तालुक्यात एकूण 2,685 हेक्टरवरती नुकसान झालंय। गहू, भाजीपाला आणि द्राक्ष सोबतच आंब्याच्या बागांना सुद्धा याचा फटका बसलाय। तर धुळ्यामध्ये साक्री, शिंदखेडा, शिरपूर या भागामध्ये 3,144 हेक्टरवरती नुकसान झालंय। मका, गहू, हरभरा सोबतच ज्वारी आणि केळी आणि पपई पिकाचं मोठं नुकसान झालं। नंदुरबारमध्ये पाहुयात, नवापूर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा
अक्राणी नंदुरबार या एकूण जिल्ह्यांमध्ये 1576 हेक्टरवरती फटका बसलाय. यामध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई, आंबा या पिकांना मोठा फटका बसलाय. जळगावची आकडेवारी बघूयात. जळगावमध्ये भुसावळ धरणगाव या क्षेत्रामध्ये 214 हेक्टरवरती फटका बसलाय. गहू, मका, ज्वारी आणि केळी याचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. अहमदनगरमध्ये राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगावमध्ये मोठं नुकसान झालंय. 4100 हेक्टरवरती या अवकाळी पावसाचा फटका बसला असून मका, गहू आणि कांदा भाजीपालाचं मोठं नुकसान झालं. बुलढाण्यात नांदुरा या क्षेत्रामध्ये 775 हेक्टरवरती नुकसान झालंय. सोबतच मका, गहू आणि कांदा आणि ज्वारी, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं. वाशिममध्ये 475 हेक्टरवरती नुकसान झालंय. गहू आणि हरभरा सोबतच फळपिकांच्या बागांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटाची मालिका संपताना दिसत नाहीये. अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कंतड, सोयगाव, फुलंब्री, पैठण आणि गंगापूरमधल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यामध्ये गंगापूर तालुक्यात गारपीट झाल्यामुळे गंगापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं. सोबतच अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या आडगाव बुद्रुक मंडळांमध्ये झालेला अवकाळीचा फटका हा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात बसलाय. कोकणात सुद्धा अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाल्यामुळं कोकणातील आंबा पिकाचा मोहर अक्षरशः गळून पडलाय. सोबतच काजू बागायतदार, आंबा बागायतदार हे संकटात सापडलेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं बळीराजांच्या डोळ्यातून अश्रू तरळत आहेत. या नुकसानीची दखल घेत तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. चांदवडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसासह गारपीट सुद्धा झाली आहे. त्यामुळे वराडी, डोणगाव, निमोण, दुगाव परिसरातील काठीला आलेल्या गहू, हरभरा, कांद्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं. तर अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. भेंडीची कळी गळणं तसंच बुरशी, चिकट्या, करपारोगाचा प्रादुर्भाव झालाय. सोबतच यामुळं हवालदिल शेतकऱ्यांनी सरकारकडे आता मदतीची मागणी केली. हंगाम चालू झाल्यापासून जे वातावरण खराब आहे आणि आता तर 2 दिवस सतत ढगाळ वातावरण आणि पाऊससुद्धा पडतो, त्याच्यामुळे पूर्ण भेंडीचं नुकसान झालेलं आहे. ही कळीगळ वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही जे बी बियाणं महागडीचं लावलेले खतं, औषधं, फवारण्या झालेले आहेत आमच्या, त्याचं पैसेसुद्धा आम्हाला निघणार नाही. शासनाकडनं काहीतरी आम्हाला थोडीफार मदत मिळावी ही आशा आहे आमची. सांगली जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. किलोला फक्त 25 ते 30 रुपये इतका कमी दर मिळत असल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. प्रतिवर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचा बाजारभाव कोसळल्यानं द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त आहे. मार्च महिन्यात तरी भाव वाढतील अशी आशा असलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या तरी निराश आहे. यंदा तापमान मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेकडून ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला. यामध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सूचना दिल्या. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा अंदाज किमान आठवडाभर पूर्वी मिळाल्यास त्यावर अधिक सक्षमपणे काम करता येईल असं सुद्धा मनपा आयुक्तांनी सांगितलं. आरोग्य विभागामार्फत ORS ड्रिंक लोकांना सुलभ रीतीने सगळ्या लोक ठिकाणी उपलब्ध होईल त्यासाठी एक छोटासा योजना आपण करणार आहोत. त्याच्यातून जो डिहायड्रेशनचं प्रमाण कमीत कमी होईल असा प्रकारचा एक अंदाज आहे. ट्रॅफिक सिग्नल राहतील त्या ठिकाणी शेड नेट्सच्या व्यवस्था कुठे लागेल त्याचा आता इयरमार्क करायला आपण सूचना दिलेली आहे. या व्यतिरिक्त उन्हाचा इंटेन्सिटीप्रमाणे आपण आपला गार्डनसुद्धा उन्हाळ्यामध्ये संपूर्ण वेळामध्ये दिवसभर एंटायर डे ओपन करून ठेवण्यासाठी सूचना दिलेली आहे. तर हा हीट ऍक्शन प्लॅन नेमका कसा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर उष्णतेच्या लाटेमुळे बाधित होणारे लोक, त्यांचा वयोगट शोधण्यात येणार आहे. तापमान वाढीमुळे अडचणी निर्माण होईल अशा परिसरावरती लक्ष केंद्रित करणार आहे. सोबतच आरोग्य विभागामार्फत मनपाचा हॉस्पिटलसह UPSC केंद्रामध्ये सनस्ट्रोक रुग्णांसाठी कोल्ड रूम तयार करण्यात येईल. त्याचबरोबर सामाजिक संस्था
तसंच आरोग्य यंत्रणेच्या मार्फत ORS उपलब्ध करून दिले जाईल. शहरातील सिग्नल्सवरती उन्हापासून त्रास होईल असं ठिकाण शोधून शेड लावण्यात येतील. त्याचबरोबर लोकांना उन्हापासून विसावा घेता यावा यासाठी शहरातील गार्डन्स हे दिवसभर खुले ठेवण्यात येतील. तर 15 मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील. महत्वाची बातमी, 19 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडच्या गोळीबार मैदानामध्ये सभा होणार आहे. तर या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देणार का हे बघणं आता महत्वाचं ठरेल. 19 मार्चला सायंकाळी 5 वाजता ही सभा होईल. तर उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये सभा घेऊन स्थानिक आमदार योगेश कदम आणि रामदास कदम यांना लक्ष्य केलं होतं. तर उद्धव ठाकरेंच्या सभेला आता उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः खेडमध्ये जाऊन सभा घेणार आहेत. खासदार धैर्यशील माने यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखली होती. साहेब गद्दारी का केली असं म्हणत खासदार माने यांना जाब विचारला होता. तर हातकणंगले तालुक्यातल्या चंदूर इथली ही घटना आहे. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं. बळाचा वापर करत पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आणि इथूनच हा वाद सुरू झाला. तर ठाकरे गटाचे शिवसैनिक आता मोठ्या संख्येनं आक्रमक झालेत. कोल्हापूरमधली ही घटना, खासदार धैर्यशील माने यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रोखली आहे, त्यामुळे एकच गदारोळ झालाय. साहेब गद्दारी का केली असं म्हणत खासदार माने यांना जाब विचारण्यात आला. हातकणंगले तालुक्यातल्या चंदूर इथली ही घटना. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं पण तिथे एकच बाचाबाची झाली. शिवसेनेशी, शिवसैनिकांशी आणि ज्यांनी यांना तिकीट दिलं गद्दारांना, ते पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी ज्यांनी गद्दारी केली. परवा संजय राऊत साहेबांचा जो दौरा झाला, या दौऱ्यानंतर सर्व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांच्या मध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि गद्दारीचा जाब हा प्रत्येक गावागावामध्ये विचारण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक सज्ज झालेला आहे. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आता 1 तासापूर्वी चंदूरमधील शिवसैनिकांनी गद्दार खासदाराला त्याची गाडी थांबवली आणि तू गद्दारी का केलीस याचा जाब या ठिकाणी विचारलेला आहे. आणि अशाच पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसैनिक आता चिडलाय आणि पेटलेला सुद्धा आहे. ब्रेकनंतर आपलं स्वागत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा 5 दिवस आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. होळीच्या निमित्तानं मेळघाटातील अनेक गावांमध्ये जाऊन राणा दाम्पत्यांनी आदिवासी बांधवांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी मेळघाटात आमदार रवी राणांनी बैलगाडी सुद्धा हाकली आहे. बैलगाडी हाकत असल्याचा त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. महावितरणनं 1 एप्रिल पासून वीज दरांमध्ये 37% मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. कंपनीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात अदानी पॉवर आणि GMR वरोरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. न्यायालयानं महावितरणला 1000 कोटींचा दंड भरण्याचे निर्देश दिलेत. कंपनी वीज दरात आणखी वाढ करून या दंडाची भरपाई ग्राहकांकडूनच करणार आहे, त्यामुळे उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ होईल हे निश्चित. ठाण्यामध्ये 10वीच्या पेपरला पोहोचायला उशीर झाल्यानं विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेरच बसून राहिला. परीक्षेला येत असताना त्याच्या वडिलांचा अपघात झाला, त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाला. मात्र उशीर झाल्यानं त्याला पेपरला बसण्यासाठी नकार देण्यात आला. लवकर निघालेलं पेपर साठी, नंतर मी पप्पांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिकडून पप्पा नाईट करतात ना वन विभाग मध्ये, तर तिथून आम्ही निघालो आणि कोपरी वीजला पप्पांचा ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे भरपूर लागल्यामुळे मी सिद्धार्थनगरला बोर्डा डॉक्टरकडे नेलं. गाडी पण स्टार्ट नव्हती हो, तिथेच वेळ गेला आमचा अर्धा. म्हणजे तिथून मी ड्रेसिंग करून घरी नेलं पप्पांना, आणि पप्पांना घरी नेल्याबरोबर मी आकाशवाला फोन केला की मला पेपराला जायचं लेट झाला आहे भरपूर. मग आकाशवा माझ्यासोबत आला, आम्ही 12 वाजता इथं आलो पण ते आतमध्ये घेतलं नव्हतं आम्हाला.
आता पुण्यातून एक हादरवणारी घटना. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्यानं जन्मदात्या आईनंच आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतलाय. 2 मार्चला खडकी रेल्वे स्टेशन जवळच्या 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. या घटनेचा तपास करताना पोलीस आई आणि प्रियकर आरोपींपर्यंत पोहोचले आणि या घटनेचा छडा लागलाय. तर पोलिसांनी दोघांना सुद्धा अटक केली आहे. बालिका आहे 3 वर्षाची 2.5 ते 3 वर्षाची. हिचा मृतदेह सापडल्याबाबत खडकी पोलीस स्टेशन येथे 81/2023 हा खुनाचा गुन्हा रजिस्टर झाला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण ती लहान मुलगी असल्याकारणाने आणि तिचा मर्डर असल्याकारणाने पोलीस स्टेशन असेल क्राईम ब्रँच असेल आपण 4 पथकं तयार केली होती. त्या दरम्यान आपण जवळपास 50 ते 60 CCTV फुटेज खडकी पोलीस स्टेशनच्या एरियातली त्या घटनास्थळाच्या जवळील आपण चेक केली सगळी. आणि त्यानंतर आम्हाला असं या आरोपींची नावं आम्हाला डिटेक्ट झाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतली आहे. पुढची बातमी साताऱ्यातून. साताऱ्यातील फलटणमध्ये मिरेवाडीमध्ये रस्त्याच्या आणि घराच्या बांधकामाच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीनंतर एका गटानं दुसऱ्या गटाचे घर गाडी सोबतच जनावरांचा गोठा पेटवलाय. तर दुसऱ्या गटानं नव्यानं बांधलेलं काम तोडलंय. या राड्यामध्ये दोन्ही गटाचे 10 जण जखमी झालेत. या राड्या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून 42 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. सोबतच 8 जणांना अटक करण्यात आली. धुळवडीच्या दिवशी कल्याणमध्ये डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. पायाला लागलेल्या जखमेवरती उपचार करण्यासाठी तरुण आपल्या साथीदारांसमवेत आले होते. यावेळी काही कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. हा तरुण आणि त्याच्या साथीदारांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तरुणांना अटक न केल्यास परिसरातील क्लिनिक बंद ठेवण्याचा इशारा डॉक्टर संघटनेनं दिला. अपने गली में हर कोई शेर होता है अशी म्हण आहे. पण चक्क वाघाला पाळीव मशीननी पळवून लावल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली. चंद्रपूरच्या महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात पाळीव मशीनचा कळप चरण्यासाठी आला होता. या ठिकाणी शिकारीच्या शोधात आलेल्या वाघानं ह्या मशीनच्या कळपावरती हल्ला केला. एका म्हशीला त्यानं झेप घेऊन खालीही पाटलं. पण याच कळपातल्या एका म्हशीनं थेट वाघाच्या दिशेनं धाव घेतली. म्हैस अंगावरती धावून येते म्हटल्यावरती जंगलाचा राजा वाघानं पकडलेल्या म्हशीला सोडून पळून जाणं पसंत केलंय. काही मीटर अंतरापर्यंत वाघाचा आणि या म्हशीचा हा थरार पाहूया. बुलढाण्यातील शेगाव मधल्या 9 गावांना पोलीस स्टेशन काय असतं, कशाला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं हे माहितीच नाहीये. कारण या 9 गावात कधी वादच होत नाहीत आणि किरकोळ झाले तरी ते गाव पातळीवरती सोडवल्या जातात. 2022 गावात कुठलीच तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे गावाची पोलिसात निरंक म्हणून नोंद झाली आहे आणि या गावांमुळे पोलिसांचा ताण सुद्धा काही अंशी कमी झाला. झगडे काही नाही झाले तर आम्ही स्वतः मिटिंग घेऊन मोडमाळ करतो आणि चौकी लोक काही जाऊ शक्यता जाऊ शकत नाही. गावातले तंटे गाव मिळवतो आणि याच्या पुढे काही होणार नाही. गाव छोटंच आहे आमचं, मिळून मिसळून राहतो. मागच्या वर्षामध्ये 2022 शेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण अंतर्गत 9 गावामध्ये एकही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. त्यामध्ये आमचं शिरोजगाव निळे हे गाव आहे आणि शिरोजगाव निळे आमच्या गावाला 2012-13 दरम्यान एक तंटामुक्त पुरस्कारसुद्धा आम्हाला मिळालेला आहे. अमरावतीमधल्या परतवाडा धरणी मार्गावरील पुलावरती संरक्षक कठडे नसल्यानं अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेत. मात्र तरीसुद्धा बांधकाम विभाग पुलाची दुरुस्ती करत नसल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. समुडो इथल्या ब्रिटिशकालीन पुलावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. मी सध्या ज्या या मार्गावर उभा आहे हा मार्ग आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 2 राज्यांना जोडणारा हा मार्ग आहे. आणि आपण पाहू शकतो की मी जिथे उभा आहे हा सीमाढो हा परिसर आहे. आणि आपण जर बघितलं तर या मेळघाटातील रस्ते जे आहे ते रस्ते अक्षरशः अगदी आडवळणाचे असे रस्ते आहेत. आणि या रस्त्यावर जे ब्रिटिशकालीन पूल आहे त्या ब्रिटिशकालीन पुलावर खरं तर आधी
बॅरिकेड्स होते, मात्र आता गेल्या काही वर्षापासून जर आपण बघितलं तर बॅरिकेड्स पूर्ण तुटलेले आहे आणि यामुळे अनेकदा अनेक ठिकाणी ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहे. मी ज्या ठिकाणी उभा हा सीमाडोचा पुला या ठिकाणी देखील 2 ते 4 वर्षाआधी एका जिल्हा परिषद सभापतीच्या गाडीचा अपघात झाला होता आणि काही लोकांचा त्यात मृत्यूदेखील झाला होता. आणि आता जर बघितलं तर अजूनही या पुलावर बॅरिकेडिंग लावलेली नाही. केवळ हा एकच पूल नाही तर या जवळपास परतवाड्यापासून तर धारणेपर्यंत अनेक असे पूल आहेत, धोकादायक पूल आहेत, ज्या पुलांवर अजूनही बॅरिकेडिंग केली नसल्यामुळं अनेकदा अपघात होते. एवढंच नव्हे तर जेव्हा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या नदीला पूर येतो त्यावेळी देखील वाहनांना माहीत नसल्यामुळं अनेकदा अपघात या रस्त्यावर झालेले आहेत. मात्र अनेकदा अपघात होऊ नये सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर अजूनपर्यंत बॅरिकेडिंग केले नाही, त्यामुळं एखादा मोठा अपघात होण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहते का असा प्रश्न या निमित्तानं नागरिक विचारत आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, मेळघाट, अमरावती. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या हर सर्कल एव्हरीबडी या डिजिटल प्लॅटफॉर्मला आज 2 वर्ष पूर्ण झाले. मुलीच्या जन्मापासून तिला कोणत्या ना कोणत्या विरोधाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे महिलांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी आणि महिला सबलीकरणासाठी नीता अंबानी यांनी हे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलंय. दुसऱ्या स्थापना दिनानिमित्त नीता अंबानी यांनी आपल्या युजर्ससाठी एक खास मेसेज पाठवला. नीता अंबानी यांनी या सर्व युजर्स आणि टीमचं अभिनंदन केलंय. They're judged as soon as they're born. They're discriminated against. आपलं स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवन प्रांगणात आगमन करताच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी सोबतच कर्मचारी भगिनींना शुभेच्छा दिल्यात. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई सुद्धा उपस्थित होते. आज जगभरात विविध प्रकारे महिला दिन साजरा केला जातोय. समाजाच्या ज्या ज्या क्षेत्रात महिलांचा वावर कमी आहे अशा क्षेत्रातही महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवरती आजच्या महिला दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून समस्त महिला वर्गाला आवाहन केलंय. स्त्रियांनी आता राजकारणात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती यायला हवं असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून म्हटलं. तर राज ठाकरेंनी पोस्टमधून नेमकं काय म्हटलंय सविस्तर बघूयात. आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्यात चौकटी मोडून आज सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांची जी घोडदौड सुरू आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची स्वतःचं करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा त्या उमटवत आहेत, हे चित्र आनंददायी आहे. आता स्त्रियांनी राजकारणात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती यायला हवं, जगाला हैवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणूनच विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमरावती जिल्हा परिषदेच्या सर्व महिला कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका फेटे बांधून उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिला फुगडी घालत गाण्यावरती थिरकताना दिसून आल्या. शेती आणि मातीशी नाळ जुळली की मग अडचणीत असलेल्या कोणीही संकटातून सुद्धा फिनिक्स सारखी भरारी घेतो याचीच प्रचिती आली आहे नंदुरबार तालुक्यातल्या शहादा तालुक्यातील वडाळीच्या प्रगतशील महिला शेतकरी कल्पना मोहिते यांनी. पतीच्या निधनानंतर शेतात राबून या महिलेनं आपल्या 3ही मुलांना उच्च शिक्षित बनवलं. परिस्थितीसमोर हार न मानता काळ्या आईच्या मदतीनं तिनं हा खडतर प्रवास पार केलाय. मुक्ताईनगर इथे जागतिक महिला दिनानिमित्त आदिशक्ती मुक्ताई ज्येष्ठ महिला मंडळाच्या वतीनं
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात खासदार रक्षा खडसे यांनी विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन केलं, सोबतच विविध समस्या सुद्धा जाणून घेतल्या. तर धुळ्यामध्ये रस्त्यांवरती फिरणाऱ्या बेवारस मनोरुग्णांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री कुलकर्णी देवदूत ठरतायत. भाग्यश्री कुलकर्णी यांच्या संस्थेच्या वतीनं रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांची माहिती घेऊन त्या ठिकाणी त्या भेट देत आहेत आणि जबाबदारी सुद्धा घेत आहेत. त्यानंतर प्राथमिक मदतीनंतर त्या मनोरुग्णाला त्यांच्या आश्रमात दाखल करतात. आतापर्यंत त्यांनी 100+ अधिक मनोरुग्णांचं पुनर्वसन केलंय. तर कुटुंबांपासून दुरावलेल्या मनोरुग्णांना कुटुंबियांची भेट घालून दिली आहे. एका महिलेपासून सुरू झालेला हा कामाचा प्रवास, आज 100+ वरही महिला आणि पुरुष यांच्या मनोरुग्णांसाठी मी काम केलं. मलाही कळलं नाही की हे काम करत गेले मी कसं, आणि आज 100+ वर टप्पा पार पडला आहे. हे काम माझं असंच चालूही राहणार आहे. मी लोकांना सातत्यानं व्हिडिओमधून आवाहन करत असते की आपल्या आसपास कोणी जर असा मनोरुग्ण दिसला किंवा मनोरुग्ण दिसली तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, आपण त्यांच्यासाठी करू शकतो. हा विश्वास मी समाजाला मिळवून देते आहे आणि या कामामध्ये अनेक लोकांनी पुढे यावं अशी माझी इच्छा आहे. एसटी महामंडळाच्या बस चालवण्यासाठी राज्यात महिला चालकांची भरती झाली, त्यामुळे राज्यात 438 महिला चालक म्हणून कार्यरत आहेत. तर वर्ध्यामध्ये 6 महिला चालक काही दिवसात औपचारिकरित्या रुजू होत आहेत. नियुक्त झालेल्या महिला चालकांचं प्रशिक्षण लवकरच सुरू असून हे प्रशिक्षण संपून त्या प्रत्यक्ष चालक म्हणून लाल परीचं स्टेअरिंग सांभाळतील. महामंडळाच्या लाल परीचं स्टेअरिंग महिला चालकाच्या हाती येणार असल्यानं प्रवाशांना सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं आव्हान आता या महिला पेलवतील. आम्ही 2019 फॉर्म टाकला होता, त्याच्यानंतर आम्हाला 2019 आम्हाला नागपूर इथे प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं. त्याआधी आमचं 1 महिना वर्धा इथे पण प्रशिक्षण झालं. त्यानंतर आमचं 1 वर्षाचं म्हणजे 365 दिवसाचं प्रशिक्षण नागपूर इथे घेण्यात आलं. त्यानंतर 80 दिवसाचं प्रशिक्षण आम्हाला वर्धा इथे घेण्यासाठी लेटर आले. तर आमचं आता 16 जानेवारीपासून वर्धा इथे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. तर आता आमचं थोडं शेवटच्याच टप्प्यामध्ये प्रशिक्षण राहिलेलं आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करून लवकरच आम्ही एसटी महामंडळाची लालपरी रोडवर चालवू. शक्ती, सामर्थ्य आणि चिकाटीनं महिलांनी इतिहास घडवलाय. मुंबई मेट्रोच्या काही स्थानकात सर्व जबाबदारी महिला कर्मचारी उत्तमरित्या सांभाळतायत. मुंबईतील अकुर्ली आणि एक्सर या 2 मेट्रो स्थानकांवर संपूर्णपणे महिलांचं व्यवस्थापन असल्याचं पाहायला मिळत आहे. अकुर्ली आणि एक्सर या दोन्ही मेट्रो स्थानकातील व्यवस्थापन हे 76 महिला कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे केलं जात आहे. मेट्रोसाठी सुमारे 27% म्हणजेच 995 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते देखभाल आणि दुरुस्ती, HR, वित्त आणि प्रशासन या विभागात त्या कार्यरत आहेत. पनवेलमधील नेरे गावातील सायली श्याम ठाकूरनं जिद्द चिकाटीच्या जोरावर उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न साकारलंय. नेरेतील सायलीनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत महिलांमध्ये प्रथम आणि राज्यात महिलांमध्ये तृतीय क्रमांक पटकावलाय आणि उपजिल्हाधिकारी पद मिळवलंय. सायलीचे वडील खासगी नोकरी करत असून आणि आई गृहिणी आहे. पनवेल तालुक्यात सायली ठाकूर ही पहिलीच उपजिल्हाधिकारी झाली आहे. खूप आनंदाच्या भावना आहेत. एक जे माझी पूर्ण मेहनतीचा जो कार्यकाळ होता तो पूर्ण झाला आणि आज मला जे स्वप्न बघितलं होतं ते आज पूर्ण झालंय. सो हा स्वप्नपूर्तीचा आनंद मला खूप छान वाटतं. पण मध्ये कोविड आला आणि 2 वर्ष माझी कोविडमध्ये गेली, एक्झाम सतत पुढे गेला, त्याच्यामुळे मला थोडा त्रास झाला. बाकी अभ्यासाचा ताण तो सगळ्यांनाच असतो आणि त्याच्यावर मात केलीच पाहिजे आणि त्या ह्याच्याने मी आज इथपर्यंत पोहोचले. मला असं वाटतं मी ह्या पदाला जास्तीत जास्त जस्टिस देण्याचा प्रयत्न करीन, जास्तीत जास्त चांगलं काम कसं करता येईल त्यासाठीच मी प्रयत्न करेन आणि हेच माझं ध्येय. या बातम्यांसह बुलेटिन मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.